देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात देश विकासाची मोठी पावले उचलतानाच जागतिक स्तरावर भारताची मान उंचाविण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. त्या अनुषंगाने योजना, विकास कामे, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपतर्फे मोदी @9 महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत रविवारी मावळ लोकसभा बुद्धिजीवी संवाद आयोजित करण्यात आला होता. टाउनशिप येथील JNPT मल्टीपर्पज हॉल येथे केंद्रीय राज्यमंत्री, पर्यटन मंत्री, बंदरे जहाज व जलमंत्री शिपादजी नाईक आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, महेश कडू, सदानंद गायकवाड, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत, डॉक्टर सुरेश पाटील, ॲडव्होकेट ठाकूर, उद्योजक सदानंद गायकवाड, चंद्रकांत घरत, सुधीर घरत, कौशिक शहा, यासीम गॅस यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. सामान्य माणसाला, गरिबांना, ऐशी ऐशी कोटी लोकांना स्वस्त धान्य वितरण करून, मोफत धान्य वितरण करून या देशाला मजबूत ठेवण्याचं काम मोदी सरकारने केलं, मोदीजीने केलं, हे सगळ्यात मोठा वाटा आहे. अशा सगळ्या परिस्थितीत सुद्धा वॅक्सिन पुरवून, सर्व लोकांना वॅक्सिन पुरवून, कदाचित बाहेरच्या जवळजवळ 100 राष्ट्रांना हे वॅक्सिन आम्ही एक्सपोर्ट केलं, त्याला फ्रीमध्ये दिलं, हे लोक आपली आठवण काढतायत. भारत हा कुठेतरी घेणारा देश नसून हा तरी देणारा देश झाला, हे सगळं आपल्याला ह्या ह्याच्यात बघायला मिळालं. आणि एवढं सुद्धा असून सुद्धा आपली अर्थव्यवस्था या जगात 5व्या नंबरवर येऊन ठेवलेली आहे. कदाचित आणखी 1 वर्षात 1.5 वर्षात 2 वर्षात तिचा नंबर परत आपण 5 वरून 3 वर जाणार, याच्यात अजिबात शंका नाही. पण देशाचा स्वाभिमान जो आहे, पण हा देश म्हणजे कुठंतरी गरिबांचा देश आहे, कुठे आजारी लोकांचा देश आहे, अशी काही लोक आपल्याविषयी अपप्रचार करत होते, त्या लोकांना भारत काय आहे, भारताची ताकद काय आहे सगळं दाखवून दिलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. मोदींनी देशभरात ज्या काही विकास केला, विकासाच्या काही गोष्टी झाल्या तर खूप आहे, त्याची वाचायला गेलो तर तासभर होणार नाही. तुमच्या हातात हे पत्रक मिळेल त्याच्यात तुम्हाला सर्वांना कळेल. पण तो या सगळ्या माध्यमातून ज्या पद्धतीने देशाचा विकास आज चालला आहे, कुठंतरी महागाई झाली असे सगळं वळवळ करतात काही विरोधक, पण हे जे 80 कोटी लोकांना, जे काही कुटुंबांना जे धान्य मिळते त्याचा कोणी विचार नाही करत. कोट्यावधी रुपये खर्च करून सर्वांना मोफत हे दिलं त्याचा कोणी विचार करत नाही. महागाई हे जागतिक फॉर्म्युला आहे, पण ते भारतातच काही ते महागा नाही. काही आपले शेजारी कंगाल देश आपण बघतो, श्रीलंकेमध्ये काय झालं, पाकिस्तानमध्ये काय होत आहे, आणि या तुलनेत भारत केवढा खंबीरपणे आज आपल्या पायावर कसा ताण उभा आहे, ह्या गोष्टी या लोकांना कळत नाही. परंतु हे सगळं तुम्हा सर्वांना कळावं, आणि तुम्ही तुमच्या शब्दाला समाजात मान आहे, आणि त्यामुळे काही तुम्हाला माहिती आहे, परंतु आणखी एक 4 लोकांना तुम्ही सांगावं अशी पार्टीची अपेक्षा आहे, आम्हा सर्वांची अपेक्षा आहे. या अगोदरचं एकही सरकार असं नाही की ज्या प्रधानमंत्री कार्यालयामध्ये ईमेल गेला तर त्याचं उत्तरही येत नव्हतं. आता ईमेल गेला तर त्याच्यावरचं उत्तरही येतं, आणि कारवाई करण्यासाठी काय निर्देश दिले त्याची माहिती सुद्धा येते. आठवा तो क्षण कोविडच्या काळामध्ये सहभागिता म्हणून आम्हाला प्रश्न विचारतात, चीनच्या त्या घटना सुरुवातीच्या काळामध्ये युट्यूबवर सरळ दिसत होत्या. लोकांना कोविडमध्ये विलगीकरणात ठेवलं पाहिजे म्हणून जबरदस्तीने चीनमध्ये नागरिक आज त्यांच्या दरवाजावर उभ्या आडव्या पट्ट्या खिळे ठोकून नागरिक बाहेर पडू नये म्हणून जबरदस्ती केली जात होती. हा काळ असताना भारतामध्ये एक प्रधान सेवक समस्त भारताच्या नागरिकांना आवाहन करतो, जोर जबरदस्तीने नाही, पोलीस CRPFने नाही, मिलिटरीने नाही, आपण सगळे मिळून जनता कर्फ्यू करूया. 140 कोटीचा देश, जनता कर्फ्यू म्हणजे एकही माणूस बाहेर पूर्ण दिवसात पडत नाही, ही डेमोक्रेसी या भारताची क्षमता आणि ताकद दाखवते. आणि म्हणून आज या सगळ्या गोष्टी थोडक्यात तुमच्या समोर मांडण्याचं कारण, आज ज्या गतीने आपण विकास, लोकशाही मूल्य,
गरिबांचं उत्थान आणि जगात भारताचं नाव निर्माण होणारे रोड पोर्ट विमानतळ या सगळ्याची गती भारत 100वं वर्ष ज्यावेळेला साजरं करेल त्यावेळेला विकसनशील नाही तर विकसित देश म्हणून राहील या दिशेने अमृतकालात काम करायचं आहे आणि म्हणून तुम्ही प्रज्ञावंत बुद्धिवंत सुजाण नागरिक यांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींच्या मागे असणं ही काळाची गरज पण आहे या देशाची आवश्यकता पण आहे आणि तो तुम्ही ठेवावात एवढ्यासाठीचा संवाद आहे. मोदी 16 ऑगस्ट 2014 पहिल्यांदा उरणला आले जेएनपीटीमध्ये आले तेव्हापासून आत्तापर्यंत मोदींनी या तालुक्याला काय काय दिलं हे सांगणं या निमित्ताने अगदी अगत्याचं आणि गरजेचं ठरतं. 16 ऑगस्ट 2014 मोदी पहिल्यांदा जेएनपीटीत आले तेव्हा 12.5% वाटप केलं. 12.5% जेएनपीटीचे 12.5% वाटप झालं. त्याच्यानंतर 1-2 वर्षात त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्या प्रक्रियेनंतर त्याचं वाटप झालं आणि आज 12.5% काम जेएनपीटीचे 12.5% काम शिवसमर्थ स्मारकाला लागून चालू आहे. हे काम त्यांनी केलं तेव्हा 16 ऑगस्ट 2014 मोदींनी 3 कामांचं भूमिपूजन केलेलं. दुसरं स्पेशल इकॉनॉमिक झोनचं भूमिपूजन केलेलं. स्पेशल इकॉनॉमिक झोन चालू झाला. त्याच्यानंतर तिसरं भूमिपूजन त्यांनी केलेलं उरण ते आम्र मार्ग आणि उरण ते पळसपे जेएनपीटी ते पळसपे असे 8 पदरी रस्त्याचं भूमिपूजन त्यांनी केलेलं. 4,000 कोटी रुपये खर्चून आज आपण उरण ते पनवेल आणि उरण ते मुंबई हे जे सुकर जातोय त्याचं स्वप्न नरेंद्र मोदी नितीन गडकरींनी दाखवलं ते प्रत्यक्षात आलंय हे आपल्याला नरेंद्र मोदींनी त्यांच्या सुशासनात दिलं. अन्यथा 2014 अगोदर इथून वाशीला जायचं असेल तर आपल्याला गव्हाणला ट्रॅफिक लागेल का दासईला लागेल का कुठून यू टर्न मारू कुठून काय करू अशी धाकधूक असायची. म्हणजे एखादा पेशंट न्यायचा असला तरी त्याच्याकरता कसा जाईल तो वाशीपर्यंत किंवा त्या नव्या मुंबईपर्यंत ही धाकधूक असायची आणि तेच आशिषी आज अंतर आम्ही 20 ते 25 मिनिटांमध्ये सहज पार करतो. म्हणजे काळ बदलला वेळ बदलला माणसाच्या गरजा बदलल्या आणि आज हॉस्पिटलपेक्षाही आम्ही 7-स्टार हॉस्पिटल अपोलोमध्ये आम्ही इथून 25 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो हे फक्त का झालं तर हे मोदींच्यामुळे झालं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.